तो थोड़ा स्पेशल आहे कि आम्हाला यूएसमध्ये कशा प्रकारे मेल्स येतात आणि जे आमचे घराचे बिल्स आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल आहे ज्यामध्ये किंवा इंटरनेट बिल आहे, त्यानंतर आमचं जे इन्शुरन्स आहे गाडीचं त्याचे जे काही बिल्स आहेत हे सर्व आम्हाला इथे मेल बॉक्समध्येच येतात। आणि जर आम्हाला इथून काही पाठवायचं असेल लेटर तर ते सुद्धा आम्ही या मेल बॉक्समधून पाठवू शकतो। तर त्यावरच हा एक छोटासा असा व्हिडिओ आहे की बघूयात की कसं असतं हे मेल बॉक्स यूएसमध्ये। आणि हे प्रत्येकाच्या घराशेजारी असतं आणि प्रत्येकाच्या रूमनुसार इथे छोटे असे मेल बॉक्स दिलेले असतात आणि त्यामध्येच आम्हाला आमचे लेटर्स येतात। तर बघूयात की कसं असतं हे मेल बॉक्स। तुम्हाला दिसत असतील की इथे सर्व घरांचे नंबर दिले आहेत। तर हे माझं आहे आणि इथे असं फ्लॅग आहे, याला फ्लॅग बोलतात। जर मला इथून लेटर पाठवायचे असतील तर हा फ्लॅग मी असं वरती करायचा, त्याने जो पोस्टमन असतो त्याला कळतं की मला इथे काही लेटर्स आहेत ते दुसरीकडे पोस्ट करायचे आहेत, तर ते तो येऊन हे घेऊन जातो। तर सध्या बघूयात की मला कशा प्रकारे इथे लेटर्स येतात। तर हे इथे मला अशा प्रकारे लेटर्स आले आहेत काही आम्हाला, आणि इथे असं आम्हाला न्यूजपेपर पण येतो आणि ह्याच्यामध्ये काही जे शॉप्स आहेत त्यांचे डिस्काउंट कूपन पण येतात आम्हाला। तर अशा प्रकारे इथे आमचं मेल बॉक्स असतं आणि सर्व गोष्टी आहेत ज्या आम्हाला इथेच येतात, आणि पाठवायचं पण असेल तर आम्ही इथून पाठवू शकतो। छान ना किती जवळच सर्व गोष्टी आहेत की ज्या आपण पाठवू शकतो, पोस्ट ऑफिसमध्ये जायची गरज पडत नाही। तर तुम्हाला समजलंच असेल की कशाप्रकारे आम्हाला लेटर्स येतात आणि आमचे जे घराचे बिल्स आहेत, इलेक्ट्रिसिटी बिल आहेत, वॉटर बिल आहे त्यामध्ये, त्यानंतर इन्शुरन्स आहे आमचं किंवा आमचं घराचं जे रेंट आहे, हे सर्व जे बिल्स आहेत ते आम्हाला यामध्येच येतात। त्यानंतर वेगवेगळ्या शॉपचे जे डिस्काउंट कूपन असतात ते सुद्धा हे आम्हाला यामध्ये पाठवतात, आणि आम्हाला एक न्यूजपेपर पण येतो इथे। तर असं छानपैकी हे मेल बॉक्स आहे, इथे आम्हाला सर्व गोष्टी येतात आणि आम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जायची गरज पण पडत नाही। आम्ही इथूनच आमचे जे लेटर्स आहेत ते पाठवू शकतो। फक्त काही जे मोठे जे बॉक्स आहेत जे तुम्हाला कुठे दुसरीकडे पोस्ट करायचे आहेत किंवा ज्या मोठ्या डिलिव्हरीज आहेत, तर त्या करण्यासाठी आम्हाला USPS मध्ये जावं लागतं। बस तेवढाच एक डिफरन्स आहे। तर हा आहे माझ्या कम्युनिटीचा एरिया, आजूबाजूला तुम्हाला दिसत असतील इथे सर्व ओपन पार्किंग आहे। ॲक्च्युली बाकी ठिकाणी इथे गराज आहे पण माझ्या जो घर आहे त्याला नाही आहे, त्याच्यामुळे इथे ओपन पार्किंग आहे। तर छान असा एरिया आहे, मुलं समरमध्ये बऱ्यापैकी इथे एन्जॉय करतात। तर इथे तुम्हाला दिसत असेल की जी ट्रक येते आहे तर हीच ती ट्रक आहे ज्यामध्ये पोस्टमॅन येतो, तर US मधील पोस्टमॅन अशा या ट्रकमध्ये येतो। आणि अशी ही ट्रक असते USPS ची, आणि यामध्ये जे सर्व आपले डिलिव्हरीज असतात, जे पार्सल आहेत, लेटर्स आहेत, न्यूजपेपर आहेत, सर्व बिल्स आहेत, ते सर्व या ट्रकमध्ये येतात। आणि प्रत्येक जे असे मेल बॉक्सेस आहेत तिथे ही ट्रक उभी होते आणि तिथला जो पोस्टमॅन आहे तो ते आपले लेटर्स डिलिव्हरीज आहेत ते त्या बॉक्समध्ये ठेवतो। हा व्हिडिओ थोडा मी लेट शूट केला आहे स्नोमध्ये, तर इथे मला तुम्हाला दाखवायचं होतं की अशा प्रकारे ही ट्रक असते, ती उभी राहते मेल बॉक्सजवळ आणि सर्व ज्या लेटर्स आहेत ते आपल्या ज्या मेल बॉक्समध्ये आहेत ते अशा प्रकारे ठेवतात। आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि प्लीज प्रमिलाज वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की ते फ्री आहे। भेटूयात परत एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।